सर्वांचं सहर्ष स्वागत. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसंही शिकवतात. म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो. आणि आपला आजचा सुविचार आहे, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. त्याचबरोबर मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळं सौंदर्य असतं, आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मन. आणि आपली आजची मन आहे अस्तुरीचा बात अन इडॅलो नको कात, म्हणजेच मोठ्यांच्या गप्पा अधिकच असतात. त्याचबरोबर घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर जन्ममृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 10 जुलै 2020 वार शुक्रवार. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1925 अवतार मेहर बाबा यांनी मौन व्रताची सुरुवात केली. सलग 44 वर्ष हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले. त्याचबरोबर 1925 मध्ये तास या सेवियत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली. तर 1947 मध्ये मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. त्याचबरोबर 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशाला मान्यता दिली. तर 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली. तर 1992 मध्ये आर्वी येथील विक्रम इनसॅट भूकेंद्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. त्याचबरोबर 2000 मध्ये मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वी ग भिडे यांना जाहीर झालाय. तर नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन जळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले 250 जण 2000 मध्ये जळून ठार झाले. ह्या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस. 1903 साहित्यिक राभी जोशी यांचा जन्म झालाय. तर 1913 मध्ये कवयित्री पद्मा गोळे यांचा देखील जन्म झालाय. तर 1914 मध्ये सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म झालाय. तर 1921 मध्ये स्माइलीचे निर्माते हार्वे पॉल यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1923 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथा लेखक जी ए कुलकर्णी यांचा जन्म झालाय. तर 1934 मध्ये पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेलचे जनक डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचे सुपे अहमदनगर येथे जन्म झालाय. तर 1949 मध्ये क्रिकेटपटू समालोचक सुनील गावस्कर यांचा जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यूदिवस. 1995 गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉक्टर रामकृष्ण विष्णू केळकर यांचं निधन झालंय. तर 2000 मध्ये भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचं निधन झालंय. त्याचबरोबर 2005 मध्ये पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं देखील निधन झाले. तर 2013 मध्ये भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचं निधन झाले. त्याचबरोबर 2014 मध्ये भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक जोहरा सेहगल यांचं निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.